मावळ लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांचा चौफेर प्रचार आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल विधानसभा मतदारसंघात होत आहे. प्रचार शेवटच्या टप्प्यात आला असल्याचे गुरुवारी पनवेलच्या ग्रामीण भागात भाजपचे मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर आणि पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी प्रचार दौरा करून श्रीरंग बारणे यांच्या विजयाची हॅट्रिक करण्याचे आवाहन मतदारांना केले. यामध्ये पनवेल विधानसभा मतदार संघातील खुटारी, रोहिणजण, किरवली, धानसर, धरणा, धरणा कॅम्प, पिसारवे, तुर्भे, करवले, तळोजे मजकूर, कोयनावेळे, घोट, पडखे, कानपुली, वलप, पाले बुद्रुक, कोळवाडी, वळवली, टेंभोडे, नेवाळी, आदई, आकुर्ली, हरिग्राम, केवाळे, विहीघर, पालीदेवत, देवत, उसरली आणि विचुंबे गावात प्रचार पत्रकांचे वाटप करून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशात आणि खासदार श्रीरंग बारणे यांनी मावळ लोकसभा मतदारसंघात केलेल्या कामाची माहिती मतदारांना देत त्यांना विजयी करण्याचे आवाहन मतदारांना केले. या प्रचारावेळी भाजपचे मावळ लोकसभा निरीक्षक सुनील कर्जतकर, भाजपचे प्रदेश सदस्य बाळासाहेब पाटील, भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी, जिल्हा सरचिटणीस दीपक बेहेरे, तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील, माजी नगरसेवक हरेश केणी, संतोष भोईर, महादेव मधे, रायगड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अमित जाधव, पनवेल पंचायत समितीचे माजी सदस्य भूपेंद्र पाटील, सुकापूर ग्रामपंचायतीच्या सरपंच योगिता पाटील, उपसरपंच दिवेश भगत, ग्रामपंचायत सदस्य चेतन केणी, शिवकर ग्रामपंचायतीचे सरपंच आनंद ढवळे, भाजप नेते प्रल्हाद केणी, निर्दोष केणी, पडघे माजी सरपंच कृष्णा पाटील, विनोद पाटील, दशरथ म्हात्रे, शिवसेनेचे पनवेल तालुका संपर्क प्रमुख रुपेश ठोंबरे, युवा मोर्चाचे जिल्हा चिटणीस दिनेश खानावकर, संतोष आगलावे, राजेश पाटील, सुनील पाटील, विश्वजीत पाटील, ज्येष्ठ नेते सी सी भगत, राम पाटील, राजेश काथारा, महिला मोर्चाच्या प्रतिभा भोईर, प्रमोद भगत, पिंटू काथारा, मोतीराम काथारा, सुभाष भोईर, के कडव, अशोक गडगे, रुपेश फुलोरे, भास्कर फुलोरे, हरिदास फुलोरे, नंदू म्हात्रे, पांडुरंग पाटील, रविकांत म्हात्रे, सचिन पाटील, महादेव गडगे, नितेश पाटील, महेश पाटील, नाथा आगलावे, दीपक उलवेकर, अंकुश पाटील, नवनाथ खुटारकर, बुधाजी मोरावकर, महेश पाटील, निलेश वाघमारे, वामनशेठ वाघमारे, धनंजय म्हात्रे, विश्वनाथ म्हात्रे, रमेश पाटील, धनंजय पाटील, आनंदबुवा पाटील, महादू शेळके, रमेश काकडे, प्रमोद भिंगारकर, बळीराम पाटील, किशोर सुरते, आलूराम केणी, अविनाश गायकवाड, अनंता गायकवाड यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.